नमस्कार मित्रों, साधारण एक वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्या पक्षातले जवळपास 40 आमदार, काही खासदार आणि पदाधिकारी फुटून गेले। तेव्हापासून आजपर्यंत उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याशी एकदाही भेट घेतली नाही, त्यांच्याशी चर्चा केली नाही, त्यांच्याशी संवाद केला नाही, किंबहुना एकमेकांवरती ताशेरे आणि प्रचंड विरोध त्यांनी प्रत्येक सभेतनं, प्रत्येक कृतीतनं करून दाखवला। आणि म्हणून उद्धव ठाकरे जनतेमध्ये एक जननायक ठरले, एक हिरो ठरले। या उलट काही दिवसांपूर्वी शरद पवारांचे पुतणे, त्यांच्याच तालमीत तयार झालेले अजित पवार यांनी आपल्या काकाच्या विरोधात बंड केलं, तथाकथित बंड म्हणून मिळाला। आणि बंड केल्यानंतर तेही जवळपास 30-40 आमदार घेऊन गेले, काही खासदार घेऊन गेले। आणि बंड केल्याच्या नंतर अवघ्या 4-8 दिवसामध्येच अजित पवारांकडे अर्थ खातं आल्याबरोबर त्यांनी आपला जो निधी वाटप आहे त्यांच्यासोबत आलेल्या बंडखोर आमदारांना दिला, नुसता त्यांनाच दिला नाही तर जे मागं उरलेत शरद पवारांकडं अशा जयंत पाटील आणि इतर सहकाऱ्यांनाही दिला। इतकंच काय, स्वतः अजित पवार आणि त्यांचे सर्व मंत्रिमंडळातले सहकारी आणि बंडखोर आमदार शरद पवारांना एकदा नव्हे तर दोनदा भेटावयास गेले, त्यांचे आशीर्वाद घेतले, त्यांच्या पाया पडले। ह्याही बातम्या आपण पाहिजे। हे सांगण्याचं कारण की उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबद्दलची जी विश्वासार्हता आहे यांच्यामध्ये प्रचंड तफावत आहे। उद्धव ठाकरेंवरती लोक डोळे बंद करून विश्वास ठेवू शकतात, पण शरद पवारांची प्रत्येक कृती ही इतकी सहज नसते, सामान्याच्या आकलनापलीकडची असते। त्याच्यामुळं एक संशय निर्माण होतो की हे बंड पवारांनीच तर घडवलं नाही, राज ठाकरे यांनी ट्विट करून सांगितलं देखील होतं की एक टीम पुढे गेली, दुसरी टीम मागे जाण्यासाठी तयार आहे। तर लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे। मी तर असं ऐकलं की आज जे पवारांसोबत राहिलेले मोठ्या थोरल्या पवारांसोबत राहिलेल्या आमदारांनी जयंत पाटलांची भेट घेतली आणि सांगितलं की आम्ही संभ्रमावस्थेमध्ये आहोत, नेमकं तुम्हाला काय करायचंय, तुम्ही त्यांना भेटताय, ते तुम्हाला निधी देत आहेत, मोठ्या साहेबांना भेटताय, तर आम्हाला कळत नाही की नेमकं आपण मूळ जागी राहायचंय का परत तिकडे जायचंय, काय आहे। अशी संभ्रमावस्था निर्माण करणं हा शरद पवारांचा पूर्वीपासूनच छंद राहिलेला आहे किंवा स्वभाव राहिलेला आहे। त्याच्यामुळं लोक मानायलाच तयार नाहीत काही की हे बंड पवारांच्या आशीर्वादाशिवाय करूच शकत नाहीत अजित पवार, असंही लोकांचं म्हणणं आहे। याच बाबतीमध्ये या विषयावर चर्चा करण्यासाठी आज माझ्यासोबत आलेले आहेत जे शिक्षण शास्त्राचे प्राध्यापक आहेत, राज्यशास्त्राचे अभ्यासक आहेत, राजकारणाचे अभ्यासक आहेत, असे प्राध्यापक परमेश्वर वाकडे सर आज माझ्यासोबत आहेत चर्चा करण्यासाठी। सर, सर्वप्रथम मी आपलं स्वागत करतो, नमस्कार। तर काय सांगाल तुम्ही पवारांच्या या बंडाविषयी, की नेमकं लोकांमध्ये अविश्वासाचं वातावरण किंवा जसा उद्धव ठाकरेंवरती विश्वास आहे तसा शरद पवारांच्या बंडावरती किंवा अजित पवारांच्या बंडावरती का नाही, याचा बद्दल आपण काही सांगावं? अगदी योग्य प्रश्न या ठिकाणी आपण विचारलेला आहे, कारण का आज पूर्ण महाराष्ट्र जो आहे कुठं ना कुठं तरी संभ्रमात दिसतोय। अगदी मतदार आहेत किंवा नेते आहेत, कार्यकर्ते आहेत, हे सगळे संभ्रमात दिसत आहेत। परंतु या मागलची जी पार्श्वभूमी आहे ही कुठंतरी जाणून घेण्याची गरज आहे। आपण उद्धव ठाकरे आणि शरद पवार तुलना केली, यांच्या बंडामधील जी काही तुलना जी आपण केलेली आहे त्याचा थोडासा मी एक आवाका, म्हणजे थोडासा मी त्याच्यावरची जी काही माहिती आहे ती तुमच्यासमोर मी सादर करू इच्छितो की काय आहे की जे काही शिवसेनेचं बंड आहे, शिवसेनेचे नेते किंवा शिवसेना प्रमुख असतील, हे सगळे जे आहेत ते सरळ मार्गी होते। अगदी त्यांनी जे काही केलेलं आहे ते राजकारणामध्ये त्यांच्याकडे चाणक्य नीती वगैरे असला काही प्रकार शिवसेनेमध्ये पाहायला आपल्याला मिळालेला नाही आजपर्यंत। आणि जे काही नेते त्यांच्याकडे तयार झाले, त्यांच्या तालमीमध्ये, शिवसेनेच्या तालमीमध्ये जे काही नेते तयार झाले ते सुद्धा सरळ मार्गी होते, जनसामान्यातून आलेले सर्व नेते आहेत आणि ते सरळ मार्गी हिंदुत्वाची जी विचारधारा हे घेऊन चालणारे नेते होते, त्यांच्याकडेही अशा पद्धतीची कुठली चाणक्य नीती तिथं पाहायला आपल्याला मिळत नाही। अगदी बरोबर। परंतु शरद पवारांचं जे बंड आहे, म्हणजे अजित पवारांनी त्यांच्या बाबतीत केलेलं जे बंड आहे, हे बंड जे आहे हे वेगळं आहे। कारण का शरद पवार जे आहेत ते स्वतः एक चाणक्य आहेत, महाचाणक्य मी म्हणेन त्यांना, कारण का त्यांनी त्यांच्या
आयुष्यामध्ये जे काही राजकारण केलेलं आहे हे सरळ मार्गी राजकारण नाही. त्याच्यामध्ये अनेक चढउतार आहेत, अनेक डावपेच आहेत, आणि असं हे प्रगाढ असं म्हणजे मुरलेलं आणि अतिशय म्हणजे परिपक्व असं हे राजकारण आहे. आणि त्या तालमीमध्ये अजित पवार राहिलेले आहेत, आणि सोबतच आपण पाहतोय जे अजित पवारांसोबत गेलेले नेते आहेत, मग ते पटेल असतील किंवा छगन भुजबळ असतील, हे नेते आहेत किंवा इतर नेते आहेत, हे सगळे नेते जे आहेत हे सुद्धा कुठून तरी चळवळीतून आणि एका विचारधारेतून आलेले नेते आहेत. हे सुद्धा साधारण नेते नाहीयेत. त्यांच्याकडे सुद्धा एक वेगळा पैलू आहे त्यांच्या राजकारणाचा. आणि ते सहजासहजी जशा पद्धतीनं शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे आणि शिंदे गट ज्या पद्धतीने वेगळा झाला, पुन्हा ते भेटायला आले नाहीत. त्यामधल्या राजकीय खेळ्या वगैरे समजा किंवा ज्या चाणक्य नीती किंवा जी समज आपण म्हणतो त्या कुठं ना कुठंतरी त्यामध्ये आपल्याला तफावत तिथं पाहायला मिळते. परंतु शरद पवारांच्या बाबतीमध्ये तसं झालेलं दिसत नाही. का? तर समोरचे नेते सुद्धा तेवढे ताकदवर आहेत. जेवढं शरद पवार साहेब चाणक्य बुद्धी त्यांच्याकडे आहे तशाच पद्धतीने त्यांचे घडलेले जे तालमीमध्ये घडलेले नेते आहेत ते सुद्धा तितके चाणाक्ष आहेत. त्यांनी ठरवलं भेटायचं म्हणजे याच्या मागे सुद्धा एक वेगळं कारण असत. काय असावं कारण? त्याचं कारण काय असू शकतं की एक तर म्हणजे वेगवेगळे कारण असू शकतात त्याच्यामध्ये. एक म्हणजे आपण पाहतोय की जनतेमध्ये प्रचंड रोष या बंडखोर आमदारावर च्या बाबतीमध्ये पाहायला दिसतोय. एक वातावरण जे आहे शरद पवारांच्या बाबतीमध्ये एक सहानुभूतीचं वातावरण जसं उद्धव ठाकरे यांच्या बाबतीमध्ये घडत आहे तशा पद्धतीचं दिसत आहे. हा जो काही रोष आहे हा कमी करण्यासाठी सुद्धा कुठंतरी त्यांनी भेट घेतलेली हे एक कारण असू शकतं. दुसरं कारण काय असू शकतं की कायद्याच्या बाबतीमध्ये कुठं ना कुठंतरी त्रुटी असतील आणि हे बंड जास्त दिवस टिकणार नाही, पुन्हा आपल्याला कुठं ना कुठं तिकडे जावं लागणार आहे अशा पद्धतीचं वातावरणही असू शकतं. त्यामुळे सुद्धा ते भेटले असतील. आणि तिसरं म्हणजे काय आहे की ते रोषाच्या संदर्भामध्ये तो एक प्रश्न पुढे निर्माण होतो की कुठं ना कुठं तरी जनतेला सुद्धा संभ्रमात ठेवायचे. काय संभ्रमात ठेवायचे की हे जे बंड आहे हे बंड शरद पवार साहेबांनी म्हणजे शरद पवारांनीच हे करायला लावलं. जसं की आता तुम्ही म्हणालात की सगळी जनता जी आहे संभ्रमात आहे, मतदार संभ्रमात आहेत, कार्यकर्ते संभ्रमात आहेत, नेते संभ्रमात आहेत, मी तर असं म्हणेल आमदार मोदी शहा सुद्धा संभ्रमात असतील. एवढं वातावरण जे तयार झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. आता हे सगळं चालू असताना आता मला असं वाटतं तुम्ही पुन्हा प्रश्न असा विचाराल की मग शरद पवार साहेबांची यामध्ये काय भूमिका, करेक्ट हे तुम्ही मला विचाराल. अगदी की शरद पवार साहेब मग असं गप्प का आहेत हे जर सगळं दिसत आहे तर ते का गप्प आहेत. मी उगाच म्हणालो नाही की शरद पवार जे आहेत हे चाणक्य महाचाणक्य उगाच म्हणालो नाही. कारण का? त्यांना माहिती आहे यातून सुद्धा वेगळा फायदा कुठं ना कुठंतरी त्यांना दिसत असेल. जसे सांगायचं झालं तर थोडक्यात आपल्याला सांगायचं म्हणजे आता हे तिथे येऊन भेटतायत, जनतेमध्ये हा मॅसेजही त्यांना द्यायचा आहे. कदाचित असं असू शकतं समजा की जे आमदार अजित पवारांसोबत गेलेले आहेत त्यांच्या तुलनेत शरद पवार साहेबांकडे आमदारांचे प्रमाण कमी आहे, यासाठीही त्यांनी हे सगळं चित्र उघड पडू नये म्हणून कुठं ना कुठंतरी ते येत आहेत. म्हणजे जे काही आमदार आहेत किंवा मतदार आहेत यांना सुद्धा एक शाश्वती मिळावी की हे लोक जर तिथे जाऊन भेटत असतील म्हणजे अजूनही शरद पवार साहेब जे आहेत हे म्हणजे ठाम आहेत. आणि महत्वाचं म्हणजे ते काही ना काही चित्र म्हणजे घडून आणू शकतात, बदल घडू शकतात, हे लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी सुद्धा शरद पवार कुठं ना कुठं थांबले असतील असं मला वाटतं. पण सर आपण शरद पवारांच्या राजकारणावरती बराच अभ्यास केलेला आपले लेख आम्ही, मला एकाच वाक्यात सांगा की शरद पवारांचं या बंडाच्या माग फूस असेल की नाही, किंवा नसेल तर मग पवार शांत का? येवल्याच्या सभेनंतर त्यांनी जाहीर केलं होतं की महाराष्ट्रभर मी सभा घेऊन जिथं जिथं बंडखोरी झाली तिथं आवर्जून सभा घेईल. येवल्याच्या नंतर हे सगळं प्रकार का थांबला असावा आणि शरद पवारांची फूस असावी की नसावी? बरोबर आहे. याच्यामध्ये दोन प्रश्न तुम्ही विचारत, पहिल्या प्रश्नाचं उत्तर देऊ इच्छितो की या बंडामाग पवार साहेब म्हणजे शरद पवारांचं हात असेल का नाही, हात आहे की नाही असं म्हणजे प्रत्येक जनतेला सुद्धा असं वाटतंय. प्रत्येकाच्या मनामध्ये संभ्रम आहे की याच्या मागे शरद पवारांचा हात आहे असंच अनेकांना वाटतंय. कारण का हे सगळं चित्र पाहिल्यानंतर हे सगळं घडत असताना कुठं ना कुठंतरी काहीतरी वेगळं शरद पवार साहेब घडून आणतील. म्हणजे तुम्हाला सांगायचं चित्र मी पाहतोय पहा की असं म्हणजे जनरली जेव्हा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील किंवा मतदार असतील, भाजपाचे मतदार असतील किंवा इतर पक्षाचे असतील, हे सगळे कुठं ना कुठंतरी हेच म्हणायला लागलेत
की किंवा विश्लेषक असतील, राजकीय विश्लेषक आपण युट्यूबवर वगैरे पाहतोय, तर सगळ्यांचा एक कल असा आहे की शरद पवार कुठं ना कुठंतरी कल्टी मारतील आणि एक म्हणजे मोदी शहांना धोबी पछाड करतील आणि वेगळंच वातावरण करतील. जे मगाशी म्हणाला त्याच्यातला एक प्रश्न, म्हणजे त्याच्यातला एक म्हणजे मुद्दा राहिला होता की हे शांत राहण्यामागचं कारण जे आहे, म्हणजे बंड खरं तर म्हणजे शरद पवार साहेबांनी केलेलं नाहीये, शरद पवारांचं हे फूस नाहीये किंवा हे बंड नाहीये, कारण काय त्याची सुद्धा मी कारण मी तुम्हाला सांगणार आहे. परंतु मगाचा एक मुद्दा राहिला होता तो या ठिकाणी महत्वाचा आहे की भाजपाचे जे मतदार आहेत यांच्यामध्ये सुद्धा कन्फ्युजन तयार करण्यासाठी शरद पवार जे आहेत सध्याला शांत आहेत. खरं म्हणजे त्यांचं हे बंडामध्ये कुठलाही म्हणजे हस्तक्षेप पाठिंबा नाहीये, परंतु ते शांत का आहेत हे भेटत असताना सुद्धा त्याला कारण एकच आहे की त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण करायचा आहे. कारण का शरद पवार राष्ट्रवादी यांना स्वीकारायला मतदार भाजपाचा मतदार आहे तो तयारच होणार नाही. अगदी बरोबर. आणि हे वातावरण बघितल्यानंतर, चुलत्या पुतण्यांच्या भेटीचं वातावरण बघितल्यानंतर पुन्हा त्यांच्यामध्ये चीड निर्माण होते. हे कुठं ना कुठं तरी पवार शरद पवारांना हे कळतंय आणि ही चीड जी आहे ती जास्त वाढवायची आहे. त्यांच्यावरची विश्वासार्हता जी आहे म्हणजे बीजेपीवरची ह्या मतदारांना ते कुठं ना कुठं तरी कमी करायची, याच्यासाठी सुद्धा हे वातावरण जे आहे लांबवण्याचा प्रयत्न शरद पवार साहेब करत आहेत. बर सर, तुम्ही म्हणताय तसं शरद पवारांचा या बंडाला पाठिंबा नाही किंबहुना त्यांना ते आवडलं नाही आणि कदाचित अजित पवारांवरती ते गेल्या अनेक वर्षांपासून नाराज होते, म्हणूनच त्यांनी रोहित पवारांना पुढे आणलं, स्वतःचा वारस म्हणून त्याला घेऊन फिरले, त्याच्यावर संस्कार केले की कसं राजकारणात वागलं पाहिजे, स्वतःची मुलगी सुप्रिया सुळेला वर्किंग प्रेसिडेंट किंवा कार्याध्यक्ष केलं, ह्या सगळ्या घटना, किंवा अजित पवारांचा मुलगा लोकसभेला उभा टाकला होता त्यावेळेस म्हणले की मी याला कवडीची किंमत देत नाही. हे काही वाक्य पवारांचे ऐकल्यानंतर आम्हाला खरं वाटतं की तू पवारांचा खरंच पाठिंबा नसेल. आणि रोहित पवारांचं जे ह्या 10-15 दिवसातली प्रगल्भता दिसते आपल्याला, म्हणजे स्वतःच्या चुलत्याविषयी कठोर भूमिका घेतोय तो सभागृहामध्ये, आंदोलन उपोषणासारखे मार्ग अवलंबतोय, म्हणजे पवारांच्या सांगण्याशिवाय तो तसं करू शकणार नाही असंही समजायला मुद्दा आहे. हे सगळं जरी खरं असलं तर माझा प्रश्न असा की मग पवार गप्प का, किंवा पवार भविष्यात काय करतील असं आपल्याला वाटतं. बरोबर आहे. आता तुम्ही मगाशी जसा प्रश्न विचारला होता बंडाच्या बाबतीमध्ये की त्यांनी हे बंड केलेलं नाहीये, मी असं ठामपणे तुम्हाला बोललो हे बंड केलेलं नाही. कारण का, हे जे वातावरण आहे हे आजचं वातावरण आहे, हे कित्येक वर्षापूर्वीचं पासूनचं हे वातावरण आपण पाहतोय. परंतु अजित पवार जे आहेत हे सुद्धा म्हणजे काकाच्या तालमीत राहिलेले आहेत, ते सहजासहजी इतरांसारखं ते सोडून जाऊ शकले नाहीत. खरं म्हणजे त्यांच्याकडे तेवढी क्षमता नाही असं म्हणता येणार नाही, त्यांच्यामुळे क्षमता खूप आहे. आजच्या घडीला जर सांगायचं झालं तर ते जर विरोधी पक्ष नेते असते अजित पवार आत्ताला, तर देवेंद्र फडणवीस आणि शिंदे यांना सरकार चालवणं त्यांनी म्हणजे दुरापास्त करून ठेवलं असतं, कठीण केलं, म्हणजे एवढं ते प्रभावी आहेत आणि ते आक्रमक आहे, त्यांनी कठीण करून ठेवलं असतं. एक विरोधी पक्ष नेता म्हणून ते खूप जबरदस्त झाले राहिले असते आजच्या घडीला. परंतु त्यांच्या पुढे आलेल्या ज्या काही परिस्थिती असतील ह्या परिस्थिती आजच्या नाही आहेत, त्या परिस्थिती खूप दिवसापासूनच्या ह्या आलेल्या आहेत आणि ते वेळोवेळी ते काकापाशी म्हणजे शरद पवारांपाशी ते बोलत राहिलेले आहेत. परंतु शरद पवार एक असे नेते आहेत, मी असं मी मला त्याच्यावर विश्लेषण जर सांगायचं झालं तर इंदिरा गांधी किंवा आपण पाहतोय सोनिया गांधी यांच्याशी सुद्धा एक कुठं ना कुठं तरी बरोबरी करणारा नेता म्हणून आपण शरद पवारांना पाहतो. हा, त्यांनी जेव्हा बाहेर पडले, बाहेर पडल्यानंतरही आपण पाहतोय काँग्रेसला सोडून बीजेपीला जर टक्कर देणारे नेते दुसरे जर कोणी पाहायचे असतील तर आपल्याला एक म्हणजे लालू प्रसाद यादव आणि दुसरे म्हणजे शरद पवार महाराष्ट्रातले, हे दोनच नेते आपल्याला प्रगाढपणे कधीही त्यांनी कॉम्प्रोमाइज केलेलं नाही, बीजेपी सोबत ते कधीही गेलेले नाहीत, ते बोलले असतील पण कधीही गेलेले नाहीत. फक्त एवढंच आहे की शरद पवारांची जी काही नीती आहे ती लालू प्रसाद यादव पेक्षा थोडीशी वेगळी आहे, ते थोडस बोलून पण म्हणजे कॉम्प्रोमाइज म्हणजे विचारधारेचं करत नाहीत, परंतु ते राजनीतीमधले जे काही चाणाक्य नीती ज्याला म्हणतो तशा प्रकार ते वेळोवेळी करत आलेले आहेत. तर आता हे शांत का आहेत त्यांनी आपण पाहतोय की मला एक सांगा सर, तुमचं म्हणणं माझ्या लक्षात आलं की पवार विचारांशी या वयामध्ये आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आयुष्यभर झपलेले विचार त्याची प्रतारणा करणार नाहीत ही तुमची खात्री आहे. मला एकच शेवटचा विचारायचं, आता बरंच झालं आपलं 15-20 मिनिट झालेला आहे, शेवटचा प्रश्न आहे की या सर्व ज्या घटना घडत आहेत याचा शेवट काय होईल? हा,
आता जे आपण बोललात ना, एक म्हणजे महत्त्वाचा प्रश्न राहिलेला आहे तो शांततेच्या बाबतीमधला. शरद पवार सध्या परिस्थितीने शांत का आहेत? खरं म्हणजे ते शांत नाहीयेत. जे दिसतायत ना तसे ते नाहीयेत, कारण का त्यांचं जसं बोलणं असतं आपण पहिल्यापासून कयास मांडत आलेलो आहोत. पहा म्हणजे की प्रत्येक जण की शरद पवार साहेब ज्या वेळेला ते बोलतील ते खरंच असेल असं काही बोलता येत नाही, सांगता येत नाही असं आपण म्हणत आलेलो. आजच्याही परिस्थितीत ते शांत आहेत असं म्हणणं चुकीचं आहे. ते शांत नाही आहेत, कारण का आपण पाहतोय की जिल्हा लेवलला तालुका लेवलला त्यांचे जे काही समर्थक आहेत त्यांची बांधणी चालू आहे, त्यांच्या बैठका चालू आहेत आणि शरद पवार साहेबांशी म्हणजे शरद पवारांशी ते संपर्कात आहेत वेळोवेळी. हे सगळं चालू आहे. त्यांनी शांतता फक्त ते दिसतायत शांत. येवल्याच्या सभेनंतर तुमचं मगाशी बोलणं झालेलं होतं की येवल्याच्या सभेनंतर त्यांनी दुसरी सभा घेतलेली नाही. या कारण जे आहेत की राजकीय घडामोडीच्या मध्ये घडतायत. जसं तुम्ही म्हणतायत की ते येतायत भेटतायत, या भेटीमध्ये सुद्धा कुठली काय संधी म्हणजे राजकारणामध्ये त्यांच्यावर म्हणजे बीजेपीवर कुरघोडी करण्यासाठी आहे ते पण ते शोधतायत. आणि सध्या आपण पाहतोय की विरोधकांच्याही मिटिंगा चालू आहेत, यामध्येही ते म्हणजे व्यस्त आहेत. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये पावसाचं वातावरण आहे, सभा घेण्यासारखं वातावरण नाही आहे, ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये ते सगळ्या राजकीय परिस्थिती ज्या आहेत त्याचं कुठं ना कुठंतरी ते बारीक निरीक्षण करतायत. परंतु हे करत असताना सुद्धा ते कुठेही थांबलेले नाहीत, कारण का मी पाहतोय की जिल्हा स्तरावर तालुका स्तरावर मी जसं बोललो की सगळ्या ठिकाणी त्यांची म्हणजे बांधणी चालू आहे, त्यांचे समर्थक एकत्र येत आहेत, एकवटत आहेत आणि त्यांच्या पाठीशी आहेत. ते तशा पद्धतीने तसे मॅसेज तिथपर्यंत पोहोचवत आहेत आणि पूर्णपणे एक फिल्डिंग म्हणजे अभ्यास सुरू आहे त्यांचा. हा चालू आहे, सगळी त्यांची बांधणी जी आहे ते पूर्णपणे त्यांची चालू आहे, त्यांना शांत आहेत असं म्हणता येणार नाही. धन्यवाद सर, आज आपण आपला अमूल्य वेळ देऊन आणि आपल्याला तर नेहमीच यावं लागणार आहे कारण तुम्ही आमच्या शहरात राहता, वेगवेगळ्या विषयांवरती राजकीय सामाजिक शैक्षणिक विषयावरती आपल्याशी चर्चा करायला आम्हाला नेहमी आवडेल. कालच्या व्हिडिओला आमच्या पहिल्या उद्धव ठाकरेच्या व्हिडिओला खूप मोठा प्रतिसाद मिळाला, अनेक जणांचे फोन आले, कमेंट आल्या. असाच हा सिलसिला यापुढे चालू राहू ठेवूया याच अपेक्षेसह आज आम्ही इथं थांबतो. जय जगत, धन्यवाद.